स्वागत आहे तुमचं शेलटकर्स किचन मध्ये। आज मी जी काही नवीन रेसिपी दाखवणार आहे आशा करते सर्वांना नक्कीच आवडेल। चला तर मग बघूया आजची रेसिपी। शेगावची खुसखुशीत कचोरी। शेगावची कचोरी करण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलाय। मैदा सर्वात प्रथम परातीमध्ये घेतलाय। मीठ घेतलंय अर्धा चमचा आणि गव्हाचं पीठ एक चमचा घेतलंय। आता त्याच्यात मी अंदाजे 2 चमचे तेल टाकते आणि व्यवस्थित ह्याला असं मिक्स करून घेणार आहे। असं हातावर घ्यायचं आपल्याला करून असं अंदाजे 5 मिनिटांपर्यंत मी तेलात हे मिक्स करून तेलामध्ये हा मैदा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलाय। असा गोळा झाला पाहिजे किंवा समजायचं आपलं पीठ छान झालंय। आता ह्याच्यात मी अगदी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घेते। जास्त घट्ट नाही आणि जास्त कडक नरम नाही। पीठ आपलं तयार करून झालंय। हे बघा असं सॉफ्ट आहे। आता ह्याला मी झाकून ठेवते। आता आपण कचोरीचा मसाला तयार करायला घेऊया। सर्वात प्रथम मी घेतलाय 1 ह्या चमच्याच्या मेजरनी 1 चमचा धना जिरा आणि बडीशेप। फ्रायपॅनमध्ये मी ते गरम करून घेते आणि मिक्सरला त्याची भरड काढून घेणार आहे। जरासंच भाजायचं आहे ते। 7-8 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ह्याची मी मिक्सरला पेस्ट करून घेते। गॅसवर फ्रायपॅनमध्ये मी तेल तापत ठेवलंय। थोडीशी मी त्याच्यात राई टाकते, अगदी 3 ते 4 कण, थोडस जिरं, हिंग, हळद। त्याच्यात मी जो खडा मसाला करून घेतला होता तो टाकते आणि त्याचबरोबर हिरवा मसाला तोही टाकते। आपल्याला थोडस जरास परतून घ्यायचं खमंग वास सुटेपर्यंत। आता ह्याच्यात मी मसाले घालते। सर्वात प्रथम मी मीठ घालून घेते, थोडस जिरा पावडर, थोडीशी धना पावडर, लाल तिखट। तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवा आणि लाल तिखटाचं पण। थोडासा गरम मसाला। आता ह्याच्यात मी 1/2 वाटी चण्याचं पीठ घेते आणि याला व्यवस्थित परतून घेते। चण्याच्या पीठाला असा खमंग वास सुटला पाहिजे, कलर बदलला पाहिजे। अजून 1-3 मिनिटांसाठी मी परतून घेते छान व्यवस्थित। झाकण काढते मी। आता ह्याच्यात मी थोडस पाणी पाण्याचा हक्का मारणार आहे। त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला कच्च लागणार नाही। पाच मिनिटांसाठी मी झाकण ठेवते आणि ते पीठ शिजवून घेते। आपले सारण छान तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि मिश्रणाला थंड व्हायला ठेवते। मैद्याच्या पिठाचे मी असे गोळे करून घेतलेत कचोरीसाठी आणि या सारणाचे हे असे गोळे करून घेतले। आता सर्वात प्रथम आपल्याला ह्याचे असे जसं आपण मोदकात फिलिंग करतो तसं करायचं आहे। त्याच्या आतमध्ये हे असं सारण भरायचं आहे आणि फोडायचं आहे त्या सारणाच्या गोळ्याला आणि नंतर एकीकडून एका बोटाने आतात टाकून ती वाटी आपल्याला बंद करायची। हलक्या हाताने आता लाटून घ्यायचंय। गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। माझी कचोरी लाटून झाली तुम्ही बघू शकता। आता कचोरी मी ही तेलामध्ये सोडते। अशा रीतीने मी दुसऱ्या पण कचोऱ्या लाटून घेते। तुम्ही बघू शकता कचोरी किती छान टमाटम फुगलेली आहे। जर आपल्याला अजून ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे।
करून झाल्यात। आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी मिरच्या तळते। मिरच्याला मी असं घेतलंय, अशी आपली शेगावची कचोरी करून झालेली आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका।